तुम्ही कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण दुसऱ्या डोस नंतर तिसऱ्या म्हणजे बूस्टर डोसची गरज भासेल असा तर्क लावला जात होता। पण जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या गरज नाही असं खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसरा डोस घ्यायची गरज भासणार नाही। आणखी काय गुड न्यूज दिली आहे जागतिक आरोग्य संघटनेनं हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। जगभरात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसतेय, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे चिंता कायम आहे। मात्र अमेरिका भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा कहर वाढत चाललाय। यातच काही देशांमध्ये बूस्टर डोस देण्याबाबत चर्चा सुरू आहे। अँटीबॉडीजची संख्या वाढवण्यासाठी तिसऱ्या डोसची गरज असल्याचं बोललं जात होतं, मात्र जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या गरज नाही असं WHO सांगितलंय। बूस्टर डोसची गरज नाही, WHO मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनाच्या सध्याच्या आकडेवारीवरून निश्चितच सांगता येऊ शकतं की सध्या बूस्टर डोसची गरज नाही आहे। दरम्यान यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जगातील गरीब देशांना पूर्णपणे लसवंत करण्याबाबत विचार करणं फार गरजेचं आहे, त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे। काही दिवसांपूर्वीच सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी कोविशिल्डचा तिसरा डोस घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं होतं। पहिले दोन डोस घेऊन झाल्यानंतर 6 महिन्यांनी लसीचा परिणाम कमी होत असल्याचं अभ्यासामध्ये दिसून आलंय, त्यामुळेच तिसरा डोस घेण्याची गरज असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं होतं। पुनावाला यांनी कोविशिल्डच्या बूस्टर डोसचा पर्यायही सुचवला होता। तिसऱ्या किंवा बूस्टर डोस आवश्यक असल्याचं अनेक वैज्ञानिकांनी सुचवलं होतं, पण आता त्याच दरम्यान WHO तिसऱ्या किंवा बूस्टर डोसबाबत महत्त्वाचं विधान केलंय। तुम्हाला तिसऱ्या डोसबद्दल काय वाटतं? तिसरा किंवा बूस्टर डोस खरंच घ्यावा का, याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा। अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेज लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।